नमस्कार, मी अंकिता कोठारे. ई नवाकाळच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. नजर टाकूया सकाळपासूनच्या काही ठळक घडामोडींवर. भारतीय दबावापुढे अखेर पाकिस्ताननं शरणागती पत्करावी लागली. पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन यांची सुटका करणार येणार असल्याचे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी संसदेत म्हटले. उद्या शुक्रवारी सकाळी वाघा बॉर्डरद्वारे अभिनंदन भारतात परतणार असल्याची माहिती आहे. भारतीय सीमेवर निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर विधिमंडळाचे अधिवेशन स्थगित करण्यात आले आहे. हा निर्णय सर्वानुमते घेण्यात आल्याचे विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी आज सभागृहात जाहीर केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मांडलेला याबाबतचा प्रस्ताव एकमताने मंजूर करण्यात आलाय. भारत पाकिस्तान सीमेवर तणाव वाढत चाललेला असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एका कार्यक्रमात बोलताना देशाला एकजूट राहण्याचे आवाहन केले आहे. आपले शूरवीर जवान सीमेवर आणि सीमेपलीकडेही पराक्रम गाजवत आहेत. या लढवय्या जवानांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे आहोत असे पंतप्रधानांनी नमूद केले. भारत पाकिस्तान दरम्यान सुरू असलेल्या तणावाबद्दल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लवकरच चांगली बातमी समजणार असल्याचे म्हटले. भारत पाक संघर्षाबाबत एक शुभवार्ता समजेल, हा तणाव लवकरच निवळेल अशी आशा आहे असे ट्रम्प यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. पुलवामा हल्ल्याचा कट रचणाऱ्या जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अजहर याला ब्लॅक लिस्टमध्ये समावेश करण्यासाठीचा प्रस्ताव संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत आज मांडण्यात आला. अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्सने हा प्रस्ताव मांडला आहे. मसूद अजहरची संपत्ती जप्त करणे, शस्त्र बंदी आणि प्रवास बंदी घालण्याची मागणी या देशांनी केली आहे. शालेय शिक्षण विभागातील बहुप्रतीक्षित प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण भरतीची जाहिरात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत वेब पोर्टलवर प्रदर्शित करण्यात आली आहे. आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार संपूर्ण महाराष्ट्रात 10,001 इतक्या शिक्षकांच्या जागा भरल्या जातील. सविस्तर बातम्या वाचण्यासाठी भेट द्या आमच्या www.enavakaat.com या वेबसाईटला. धन्यवाद. आपण भेटूया उद्या सायंकाळी 7 वाजता. तोपर्यंत ऑनलाईन वाचा, अपडेटेड राहा.